परीक्षा पास झाली आहे तू नोकरी कुठे करते आणि तुझी अपेक्षा काय क्लियर अपेक्षा सांगायची हळूहळू चालणार नाही माझं नाव घाटकर अविनाश वडिलांचं नाव अविनाश रामचंद्र घाटकर माझी जन्मतारीख 14/1/2000 माझ्या आईचं नाव मातंगा एज्युकेशन बी केमिकल नाशिक वरून झाले आणि माझं धन्यवाद यानंतर दिदीच्या वडिलांना विनंती करते की आपण ही आपली अपेक्षा आहे काही सांगायची आहे माझी कन्या अश्लेषा अविनाश घाटकर समकक्ष नेहरूने किंवा जंगलाला म्हणजे जबाबदार असेल तर दुसरं काहीतरी त्याला शोध पाहिजे त्या जबाबदारीला तर काहीतरी दुसरं शोध पाहिजे याच्यासाठी बाकी काय सुभाष मगर राणा रेवला जिल्हा नाशिक माझ्या वडिलांचे नाव सुभाष लक्ष्मणराव मगर आईचे नाव जयश्री सुभाष मगर माझं शिक्षण डी फार्मसी अपेक्षा अनुरूप त्यानंतर तिचे वडील या ठिकाणी आलेले आहेत तिची अपेक्षा अनुरूप आहे परंतु आपले खिशातला पेन जरी कोणी मागितला ना तर देऊ का नको हा व्यक्ती परत देईल का खर तर दानाची किंमत त्या माय बाबाला विचारायला पाहिजे ज्यांनी 20-25 वर्ष काळजाच्या तुकड्या रक्ताला त्याच्या थोड्याप्रमाणे जपलेलं असतं आणि त्याचं तिचं लग्न करून तिला दुसऱ्या घरी पाठवायचं असतं म्हणून खरी किंमत त्या माय बापाला विचारायची खरी दानाची किंमत त्या माय बापाला विचारायची म्हणून आज या ठिकाणी तिच्या वडिलांची काही इच्छा आहे आपण सगळ्यांनी जाणून घेऊया जय संताजी माझ्या मुलीचं शिक्षण डी फार्मसी झालेलं आहे परंतु तिच्या इतकं शिक्षण झालेलं असलं नोकरीवाला असलं तरी चालेल परंतु व्यवसाय मी चालू शकतो व्यवसायामध्ये मी फक्त इच्छा आमची एकच आहे का बा सुसंस्कृत असावा एवढीच आमची अपेक्षा आहे बाकीचे काही नाही व्यवसाय मी चालू शकतो आम्ही तिच्याशी बोललेलो बी बाबा नोकरीवालाच पाहिजे असा काही आमचा हट्ट नाही यानंतर त्यांना निरस्त्री मुलगा पाहिजे व सुसंस्कृत मुलगा पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे यानंतर आपण तिच्या आईलाही वैष्णवीच्या आईला विचारूया की आपल्याला जावई मुलगा कसा हवाय त्यामुळे सर्वांनी कायांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचंय जय संताजी मी जयश्री सुभाष मगर माझ्या मुलीचं डी फार्मसी झालेलं आहे तरी माझ्या मुलीची अनुरूप अशी अनुरूप पाहिजे अशी अपेक्षा आहे धन्यवाद ताई खूप छान प्रकारे या ठिकाणी सांगितलेलं आहे ताईची इच्छा आहे की अनुरूप पाहिजे आणि वडिलांची इच्छा आहे की निर्जस्ती पाहिजे आता इथून खाली आल्यानंतर आपली जोडी आपण करून घ्यायची त्यानंतर धन्यवाद सर धन्यवाद ताई नाव वैष्णवी पुरुषोत्तम शेलारे वडिलांचे नाव पुरुषोत्तम दत्त शेलार आईचे नाव योगिता पुरुषोत्तम शेलार मी प्रॉपर डीची माझ्या पेशंट माझी बर्थडे डेट 8/2001 माझ्या अपेक्षा जॉब किंवा बिझनेस आणि सध्या मी जॉब करते शिवा ट्रस्ट मध्ये वडाळा महादेव मला अपेक्षा नोकरी मला सर्वी झाला सविता सुनील नावे सहन मिळवं पाहिजे आणि मुलगा जॉबला माझं नाव उजी शुभरंगी सुनील वडिलांचं नाव सुनील त्रिंबकुचित आणि आईचे नाव छाया सुनीलुचित राहणार गाणे पिंपळगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि माझं शिक्षण सध्या चालू आहे मी BCS लास्ट इयरला आहे आणि BE थर्ड इयरला आहे आणि माझी अपेक्षा अशी आहे की मला बिझनेस और जॉब दोन्ही चालेल जॉब करते तर आणि माझी अपेक्षा अशी आहे की धंदा आणि भव्य
बिजनेस किंवा जॉब कोणी पण सांगतो. हॅलो, माझं नाव दत्तात्रय रत्नकुंडे, मी पडेगाव तेरातून श्रावपूर तालुका जिल्हा अहमदनगर. मुलीची जी इच्छा आहे तीच पाहिजे. माझं नाव मयूर हरिव अंबेकर, वडिलांचं नाव हरिव अंबेकर अंबेकर, आईचं नाव मीराबाई. मी रामनाथ पिंपळगावला माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झाले आहे आणि स्वतः माझं बिझनेस चालू आहे. यापेक्षा मला तू सांगू पाहिजे. यानंतर मयूरचे वडील आपल्याला रामनाथ आंबेकर, रामनाथ पिंपळगाव पासून माझा वर्ग क्रमांक 33 आहे. माझं पूर्ण नाव आदित्य किरण शिरसाट. माझं शिक्षण एमएससी आणि मेडिकल केमिस्ट्री बी ग्लॅक्सो स्मिथ क्लाइन हॉस्पिटलमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये काम करतो. माझ्या वडिलांचं नाव किरण रामदास शिरसाट आणि आईचं नाव सुवर्ण किरण शिरसाट आहे. आणि आम्हाला मुलगी शिकलेली जॉब करणारी आहे. वर क्रमांक सांगा. वर क्रमांक सांगा. 33. जय संताजी. माझं नाव वैशाली विनोद देशमाने, मी महिला राहता तालुका अध्यक्ष आहे. आणि आपण ह्या आईला नगर तेवंतेली समाज महासभा आज आपल्या त्याचं वधूवर परिचयाचं 4th वर्ष आहे. आणि हा कार्यक्रम आमचा इतका छान होतोय की दरवर्षी आम्हाला या कार्यक्रमामध्ये खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतोय. पहिल्या वर्षी आम्ही म्हणजे जितक्या उमेदीने उभा राहिलो त्याच्यापेक्षा आज 4th वर्ष असताना सुद्धा आम्हाला म्हणजे जास्त आमचे पंकज जास्त बळ भरतंय. कारण समाज त्या गोष्टीला आम्हाला भरपूर प्रतिसाद देतोय आणि हा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे पार पडतोय आमचा. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला गोंदकर सरांनी येऊन इथे भेट दिली, तसंच सुजय दादा विखे पाटील हे पण आले होते. त्यांनी आमच्या सर्व तिरित समाजाच्या बांधवांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसंच आमच्या सर्व समाजातील लोकांचे या वधूवर परिचय मेळाबद्दलचे जे विचार आहेत ते पण त्यांनी ऐकून घेतले. आणि सर्वांनी हे कसं स्नेहबंध म्हणजे हे कसे जुळावेत, हे कसे टिकावेत याच्याबद्दल पण दादांनी आम्हाला खूप चांगली माहिती दिली. त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. जय संताजी. आज आपण अहिल्यानगर जिल्हास्तरीय वधूवर परिचय मेळावा 2025 या ठिकाणी जमलेलो होतो. सर्वांचा खूप छान प्रतिसाद या ठिकाणी मिळाला. आणि खरं बघायचं तर स्वर्गात पण जे सुख नाही ते तुझ्या चरणाशी आहे. कितीही मोठी समस्या असू द्या, जय संताजी नावातच समाधान आहे. जय संताजी नावातच समाधान आहे. आणि खरोखरच त्यांच्या आशीर्वादामुळे आपला हा जो जिल्हातरी समाज वधूवर परिचय मेळावा आहे हा खूप चांगल्यारीत्या पार पडला. तुकाराम महाराजांनी सुद्धा संताजी महाराजांना सांगितलं होतं की मी तुला नेण्यासाठी येणार आहे. आमच्या संताजी महाराजांमुळे आमचा हा मेळावा खूप छान झाला. तुकाराम महाराज जेव्हा वैकुंठात गेल्याच्या नंतर परत भूलोकात आले का की संताजी महाराजांना नेण्यासाठी, तेव्हा तुकाराम महाराजांनी सांगितलं की चारिता गोंधळ माझे गुंतले वचन, चारिता गोंधळ माझे गुंतले वचन, आम्हा झाले येणे एका तेली या कारणे, तीन मोठी मृतिका देखा तेव्हा लोप विले मुख, चारिता गोंधळ माझे गुंतले वचन. संतू म्हणे आलो लोका, संतू म्हणे आलो लोक, न्यावया संतू विष्णू लोका, न्यावया संतू विष्णू लोका, चारिता गोंधळ माझे गुंतले वचन. आणि खरोखरच आज अतिशय आनंद होतोय की संताजी महाराजांच्या आशीर्वादामुळे, सर्व संयोजकांच्या आशीर्वादामुळे, सर्व वधूवर परिचय समितीच्या सर्व महिलांच्या आशीर्वादामुळे, शुभेच्छामुळे, सदिच्छामुळे आज हा वधूवर परिचय मेळावा अतिशय खूप चांगल्या रीतीने या ठिकाणी पार पडला. म्हणूनच सांगते की धावपळीच्या जीवनात वेळ कुणाचं जवळ नाही, प्रेमाखातर आपण सर्वांनी वेळात वेळ काढला काही. आपल्या या उपस्थितीसाठी आपण नेहमीच स्मरणात राहाल. काही माणसं लक्षात राहतात, तुम्ही मात्र हृदयात राहाल, तुम्ही मात्र हृदयात राहाल. जय संताजी. जय जय संताजी. बघा, नाण्याच्या दोन बाजू असतात. एक बाजू आहे संत तुकाराम महाराज, तर दुसरी आहे संत जगनाडे महाराज. संताजी जगनाडे महाराजांसाठी स्वतः संत तुकारामांना यावं लागलंय परत वैकुंठला जाऊन. आणि या आपला जो समाज आहे याच्यासाठी आपल्याला गर्व असला पाहिजे. आणि तो गर्व सर्वांना यासाठी असला पाहिजे की लोखंडे भाऊ, वाघचौरे भाऊ आणि सर्व या महिला समिती मिळून जे काही कार्य करत आहेत ते इतकं उत्कृष्ट कार्य आहे त्यांचं. पूर्ण समाजाला स्नेहबंध मिळवून देत आहेत. त्यांच्या या मेळाव्यातून जवळजवळ 250 विवाह आतापर्यंत जुळलेले आहेत. तर ही फार मोठी गर्वाची गोष्ट आहे आपल्या समाजासाठी, आपल्या राज्यासाठी. आणि एवढ्या राज्यातून वेगवेगळ्या प्रकारे इथून अमरातून आणले आलेले काही समाज बांधव होते, काही नागपूरकडून आले, काही वैजापूरकडून आले, संभाजीनगर, जळगाव, खान्देश, परत इकडून वैजापूर पण सांगितलं. आणि परत इतक्या दुरून दुरून राज्यामधून लोक आलेत
तर खरच ही आपल्या राज्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे आणि मला खूप आनंद होतो या लोकांचं किती कौतुक करावं. त्यांच्या कौतुकासाठी माझ्याजवळ शब्द सुमन नाहीयेत, त्या पूर्ण पडत आहेत असे कौतुकास्पद यांच्याशी बोलावं असं वाटतं. तर खरंच धन्यवाद मला तुम्ही बोलवलं. मी महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र स्तरावर काम करते आणि महाराष्ट्र राज्य स्तरीय महिला मंडळाची प्रदेश कार्याध्यक्ष आहे अखिल भारतीय तेली समाजाची. तर मला तुम्ही इथे आमंत्रित केलं त्याबद्दल खरंच सर्वांचं तुमचं धन्यवाद करते आणि माझे दोन शब्द संपवते. साऱ्यांना खूप म्हणजे इथं सगळे वधूवर मेळावा सगळं राज्यभरातले लोक आणि महाराष्ट्रातले लोक येतात इथं, त्यांचे खूप खूप आभार आहे. आणि इथे बद्री भाऊ लोखंडे, वाकचोरे भाऊ, सचिन भाऊ लोखंडे खूप यांचे सगळ्यांचे खूप इथे श्रेयदान आहे. सगळ्यांच्या घरी घरोघरी जाऊन त्यांनी खूप श्रेयदान घेतलेले आहे. सगळ्यांच्या घरी जातात आणि एवढं कोणीच करू शकत नाही, ते करतात. आणि त्यांच्या मागे खरंच आम्ही भगिनी जे खूप त्यांना पण आशीर्वाद सगळे खरंच थोर मोठ्यांचे आशीर्वाद आहे. त्यांचे कार्य असेच चालू राहू द्या आणि खरंच त्यांनी हे केले ना कुणीच असे करणार नाही. खरंच राज्यात मध्ये त्यांचे नाव आहे आणि असेच नाव राहू दे, हेच माझे दोन शब्द. जय संताजी सर्वांना. इथे खूप उत्कृष्टपणे हा महाराष्ट्र राज्याचा मेळावा खूप छान पद्धतीने पार पडलेला आहे आणि त्याच सहकार्य म्हणजे आयोजकांचे आमचे विक्रम भाऊ असतील, बद्री भाऊ असतील, सचिन भाऊ असतील, त्यांनी खूप छान पद्धतीने नियोजन केलेलं आहे आणि त्यांना सहकार्य आमच्या सर्व भगिनींचं आहे आणि खूप छान पद्धतीने म्हणजे पूर्ण म्हणजे मुला मुलींना एकदम असं जवळ हे झालं मिळालायचं असं पुस्तकात त्यांना सहकार्य मिळाले आणि डायरेक्ट कॉन्टॅक्ट होतात मुला मुलींचे आणि सर्व पालकांना म्हणजे खूप छान पद्धतीने याची हे झालेले सोय झालेली याची आणि खूप छान पद्धतीने त्यांनी सर्व मेळावा पार पाडलेला आहे. सर्व आयोजकांचे माझ्याकडून माझ्या परिवाराकडून खूप खूप धन्यवाद. जय संताजी. मी ॲडव्होकेट माधुरी लुटे. आज जो वधूवर मेळावा संपन्न झाला, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की ह्या गेली 4 वर्षापासून हा मेळावा भरतोय. ह्याच्यातून फीडबॅक म्हणजे सगळ्यात आनंदाची गोष्ट की ह्या मेळाव्यातून खूप जणांचे लग्न जमलेले. बऱ्याच जणांना कानाकोपऱ्यामध्ये मुली असतात ज्या समाजाला माहिती होत नाही, मग एकमेकाला शोधावं लागतं. पण ह्या मेळाव्यामुळे सगळ्यांची माहिती एका छताखाली भेटलेली आहे आणि बरेच मुलांचे लग्न मुळे जुळून आलेली आहे. मी सौ हर्षदा विक्रांत वाकचवरे. आपलं हे 4th वर्ष आहे. अहिल्यानगर जिल्हा तेली समाज महासभा शिर्डी आलेल्या सर्व बंधू भगिनींचे मी स्वागत करते. खूप लांबून लांबून ह्यावेळेस लोक आलेले आहेत. रत्नागिरी पासून कोकणातले पण लोक ह्यावेळेस इथे आलेले. रत्नागिरी, धुळे, संभाजीनगर, सिंधुदुर्ग, तर यांचे खूप मनापासून आभार मानते मी. आणि ह्या वर्षीचा खूप छान प्रतिसाद दिलेला आहे. आलेल्या वधूवरांनी त्यांचे मनोगत पण व्यक्त केलेले आहे, त्यांच्या अपेक्षा सांगितलेल्या आहेत. तर खूप छान यावेळेस आपला कार्यक्रम झालेला आहे. आज शिर्डी या पावनभूमीमध्ये अहिल्यानगर जिल्हा केली समाज यांच्या वतीने अत्यंत चांगल्या प्रमाणामध्ये वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते. या ठिकाणी प्रमुख पाहुणे देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आले होते. या ठिकाणी समाजसेवकांचा देखील समाजरत्न पुरस्कार देऊन या ठिकाणी त्यांना गौरवण्यात आले. अत्यंत चांगल्या प्रकारे आयोजन या ठिकाणी आयोजकांनी केले होते. आपले ॲडव्होकेट विक्रांत दादा वाकचौरे आणि बद्रीनाथ दादा लोखंडे यांचे हे कार्य उत्तरोत्तर प्रगतीपथावर जावो अशा मी माझ्या आम्ही तेली जय संताजी फाउंडेशनच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी मला बोलावलं, माझा सन्मान केला, श्री संत संताजी महाराज समाजरत्न पुरस्काराने माझा मला गौरवण्यात आलं, त्याबद्दल देखील मी अहिल्यानगर जिल्हा तेली समाजाचे खूप खूप आभारी आहे. बद्री भैया लोखंडे व विक्रांत वाकचोरे यांनी अतिशय उत्तम मेळावा घेतला आहे. मेळाव्याला सुरुवात करून 4 वर्ष झाले पण त्याप्रमाणे त्यांची प्रगती फार चांगली आहे. चुका या थोड्याफार प्रमाणात होतच असतात कारण आपण समाजाचे म्हणून एकमेकांना ओळखतो. प्रिंटिंग वाल्यांच्या मिस्टेकमुळे कोणी कोणाला दोष देणं चुकीचं आहे, त्यामुळे आता चूक झाली आहे
व्यक्ती नेक्स्ट टाइम सुधारली पण जाऊ शकते, त्यामुळे कोणी राग रोष मानू नये। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या दोघांचा मेळावा अतिशय चांगला होण्यामागचा एकच रिझन आहे की हे सगळ्यांना त्यांच्या उणीवा विचारतात आणि उणीवा विचारल्यानंतर त्या दुरुस्ती करतात। त्या दुरुस्तीमुळे चार वर्षात देखील त्यांनी चांगला चांगला मेळावा घेण्याचा प्रयत्न केलाय यासाठी आणि पुढील मेळाव्यासाठी त्यांना शुभेच्छा। जय संताजी। अहिल्यानगर जिल्हा तेली समाज मध्ये आमचे ज्ञानेश प्रसाद भाऊ यांचा सत्कार करण्यात आला। समाज कार्य खूप चांगले करतात म्हणून त्यांचा सत्कार केलाय। त्यांच्या कार्याला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्याकडनं मेळाव्याला आमच्या खूप खूप शुभेच्छा। आणि हा मेळावा आणि यांचं समाज कार्य असंच चालत राहावं अशा आमच्याकडनं शुभेच्छा।